नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने तीन लाख चौदा हजार पंचवीस कोटी रुपयांचा ग्रीन बजेट सादर केलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टायपन सांगितलं आहे पर्याय क्रमांक एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकारने मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत तीन लाख चौदा हजार पंचवीस कोटी रुपयांचा ग्रीन बजेट या ठिकाणी सादर केलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत विकासासाठी कोणत्या बँकेने भारताला एक अब्ज डॉलर वचनबद्ध केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डब्ल्यू बी म्हणजेच वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड बँकेने भारताला भारताच्या अंतर्गत किंवा भारतातील जे काही सार्वजनिक आरोग्य सेवा त्यांचे जे काही पायाभूत विकास आहे त्याच्यासाठी या ठिकाणी भारताला एक अब्ज डॉलर या ठिकाणी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक डी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आपण वर्ल्ड चर्चा करूया स्थापना झाली या बँकेची जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला मुख्या ला मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी नवीन अध्यक्ष होणार आहेत अजय बंगा एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत इंद्रमीत गिल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अगदी इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार खालीलपैकी कोणत्या राज्याला किंवा कोणत्या राज्याने चोपन्न वर्षानंतर संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे किंवा चोपन्न वर्षानंतर संतोष ट्रॉफीमध्ये विजय मिळवलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर संतोष ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचं चॅम्पियन कोण बनले आहे कर्नाटक राज्य या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय संतोष ट्रॉफी दोन हजार तेवीस होती हे या ठिकाणी कितवं संस्करण होतं तर शहात्तराव्या क्रमांकाचं संस्करण होतं आणि कर्नाटक या ठिकाणी विजय झालेला आहे आणि आणि कर्नाटकने कोणाचा पराभव केलेला आहे तर मेघालयचा या ठिकाणी पराभव केलेला आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे या ठिकाणी महत्वाच्या क्रीडा पुरस्काराबाबतीत प्रश्न आहे तर लगेच आपण जे काय मागील महिन्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या आहेत त्याच्यामधील जे काही विजयी संघ आहेत किंवा राज्य आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषक दोन हजार बावीस जिंकला आहे स्पेनने सय्यद मुश्ताक अली करंडक दोन हजार बावीस जिंकला आहे मुंबईने आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार बावीस पुरुषांची जिंकली आहे भारताने राष्ट्रीय क्रिकेट कर्णबदिर टी ट्वेंटी चॅम्पियनशिप दोन हजार बावीस जिंकली आहे हरियाणाने डेव्हिज कप टेनिस दोन हजार बावीस जिंकला आहे कॅनडाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस जिंकली आहे सौराष्ट्राने टेनिस प्रीमियर लीग दोन हजार बावीस जिंकली आहे हैदराबाद स्ट्रायकर्सने अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे भारताने दोन हजार बावीसचा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे अर्जेंटिनाने एच नेशन्स कप दोन हजार बावीस जिंकला आहे भारतीय महिला हॉकी संघाने फिफा क्लब विश्वचषक दोन हजार बावीस जिंकला आहे रियल माद्रिदने रणजी करंडक दोन हजार तेवीस जिंकला आहे सौराष्ट्राने आणि संतोष ट्रॉफी दोन हजार तेवीस जिंकला आहे कर्नाटकने ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मीराबाई चाणू लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मला कमेंट करून सांगा मीराबाई चाणू या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत कारण की याच्यावरती व्हिडिओ आपण परवादेशी ऑलरेडी टाकलेला आहे जवळपास पन्नास अत्यंत महत्त्वाचे खेळाडू ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि ते कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत या तीन गोष्टीवरती ऑलरेडी व्हिडिओ कव्हर केलेला आहे तर कमेंट करून सांगा मीराबाई चाणू या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत तर त्यांना या ठिकाणी बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी टू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या प्लस पॉईंट हे जे काही आपल्या मीराबाई चानू आहेत यांना हा पुरस्कार दोन वेळेस मिळालेला आहे दोन हजार सुद्धा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा प्रकारचा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्याच ॲथलीट ठरलेल्या आहेत सलग दोन वेळेस पुरस्कार जिंकणाऱ्या ठीक आहे या ठिकाणी पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं तर पुरस्काराबद्दल काही महत्वाचे जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस भेटला आहे मीराबाई चानू यांना बीबीसी पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर भेटला आहे भाविना पटेल यांना बीबीसी जीवन गौरव पुरस्कार भेटला आहे प्रीतम शिवाचे यांना बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर भेटला है नीतू घनघास आसम बैभव दोन हजार बाव भेटला है डॉक्टर तपन सैक यूके जीवन गौरव सन्म्मा हाँ है डॉक्टर मनमोहन सिंह यफ आई एच अध्यक्ष पुरस्कार दोन हजार तेव भेटला है वी के पांडिन गोल्डन बुक पुरस्कार दोन हजार तेवीस भेटला है राखी कपूर युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस भेटला है एंजेला मर्केल्ड प्रतिष्ठित राष्ट्रपती कलर्स अॅवॉर्ड भेटलाय हरियाणाच्या पोलिसांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार भेटलाय डॉक्टर प्रभा अत्रे यांना अटल सन्मान पुरस्कार भेटला आहे प्रभू चंद्र मिश्रा यांना आणि महाराष्ट्र राज्यातील युनिट पुरस्कार जालना पोलीस युनिटला आणि नागपूर पोलीस युनिटला एक एक पॉईंट एक एक मुद्दा पुरस्कार महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सिंगापूर नंतर भारताने यू पी चा विस्तार कोणत्या देशाअंतर्गत केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबोव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए यु ए ई ऑप्शन नंबर बी मॉरिशस आणि ऑप्शन नंबर सी इंडोनेशिया हे तीनही ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहेत तर सिंगापूर या देशाच्या नंतर या तीन देशामध्ये यू पी आयचा विस्तार या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने केलेला आहे यू पी आय याच्याबद्दल फॉर्म ऑलरेडी एक्झामला बऱ्याच वेळेला विचारलेला आहेत फुल फॉर्म लिहून घ्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न दोन स्टार मार्क ठेवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठ मार्चला दरवर्षी या ठिकाणी इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार तेवीस ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या डिझी ऑल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी बरोबर अशा प्रकारची थीम आहे फॉर ट्वेंटी ट्वेंटी थ्री इंटरनॅशनल वुमन्स डे साठी क्लिअर कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल मार्च महिन्यातील महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया काळजीपूर्वक आहे का एक मार्चला असतो दोन दिवस शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि मार्चमधील दुसऱ्या बुधवारी असतो नो स्मोकिंग डे दहा मार्चला असतो सी आय एस एफ स्थापना दिवस आणि जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला असतो आयुध निर्माण दिवस भारतामध्ये साजरा करतात आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्चला असतो जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्चला असतो जागतिक जल दिवस तेवीस मार्चला असतो जागतिक हवामान दिवस चोवीस मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारताचे अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ज्याला आपण बोलतो सी जी ए आणि सी जीएचा फॉर्म होतो कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एस एस दुबे असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर एस एस डी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर या ठिकाणी अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे हे सी जी ए ऑफ इंडिया बनलेले आहेत म्हणजेच लेखा नियंत्रक कशाबद्दल प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्त्याबद्दल तर लगेच अलीकडील काही महिन्यामध्ये काही नवीन नियुक्त्या झाल्या दोन हजार तेवीसमध्ये याच्यावरती चर्चा करूया याच स्लाईडमधील तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहे एक्झाममध्ये जसं की पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीई ओ आहेत बी वी आर सुब्रमण्यम सी बी डी टीचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता संसद टी व्हीचे सीईओ आहेत उत्पल कुमार सिंग फिक्कीचे अध्यक्ष आहेत सुभ्रकांत पांडा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग हवाई दलाचे उपप्रमुख आहेत अमनप्रीत सिंग फायजर इंडियाचे एम डी आणि सीईओ आहेत मीनाक्षी नियोतिया यूट्यूबचे नवीन सीईओ ओ बनले आहेत नीलमोहन जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक आहेत परमेश्वर अय्यर जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष होणार आहेत अजय बंगा फिक्कीचे महासचिव आहेत शैलेश पाठक आणि एस एस बीचे चे नवीन महासंचालक आहेत रश्मी शुक्ला आणि आपण आत्ताच पाहिलं अठ्ठावीसावे लेखा नियंत्रक आहेत एस एस दुबे असं त्यांचं नाव आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताने कोणत्या देशासोबत पाणी लिथियम आणि वेगवेगळ्या वॅक्सिन याचे प्राधान्य क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेक्सिको या देशासोबत या ठिकाणी भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार केलेला आहे जसं की वॅक्सिनेशन लिथियम पाणी अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत या क्षेत्रांमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मौगंज नावाचा एक जिल्हा आहे तो कोणत्या राज्यातील त्रेपन्नाव्या क्रमांकाचा जिल्हा ठरलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मध्य प्रदेशबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत या ठिकाणी वन झिरो एट बरोबर तर एकशे आठ क्रमांकावरती आहे याच इंडेक्समध्ये एक नंबरला आहे डेन्मार्क दोन नंबरला आहे स्वीडन तीन नंबरला आहे नॉर्वे आणि चार नंबरला आहे स्वित्झर्लंड आणि आपला भारत देश या ठिकाणी कितव्या नंबरला आहे तर एकशे आठ क्रमांकाला आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या इंडेक्सबद्दल तर लगेच आपण मागील काही आठवड्यामध्ये इंडेक्स जाहीर करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया जसं की हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे चार हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये क्रमांक आहे आठवा जागतिक आनंद अहवाल दोन हजार तेवीस मध्ये आहे एकशे छत्तीसावा जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे पासष्ट आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे बेचाळीस दोन हजार तेवीस मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये भारताचा क्रमांक आहे सातवा आणि इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे आठवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा क्रेग फुलटन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक असल्याची पुष्टी हॉकी इंडियाने केलेली आहे तर हे जे काही व्यक्ती आहेत क्रेग फुलटन हे कोणत्या देशाचे या ठिकाणी प्रशिक्षक आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या जागतिक रेटिंग फर्मने दोन हजार तेवीसमध्ये भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज साडेपाच टक्क्यापर्यंत वाढवलेला आहे म्हणजेच इन्क्रीज केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुडीज हे जे काही रेटिंग एजन्सी आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार तेवीससाठी जो काही भारताच्या जी डी पीचा जो काही वाढीचा अंदाज आहे तो साडेपाच टक्क्यापर्यंत वाढवलेला आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या एजन्सी जी डी पी फॉरकास्ट करतात दोन हजार तेवीस चोवीससाठी जसं की फिंचने दिलं आहे सात टक्के ए डी बीने सांगितलं आहे आठ टक्के वर्ल्ड बँकेने सांगितलं आहे सहा पूर्णांक आठ टक्के आय एम एफने सांगितलं आहे सहा पूर्णांक आठ टक्के आणि आयने सांगितलं आहे सहा पूर्णांक तीन टक्के अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पुसा कृषी विज्ञान मेळा हा जो काही मेळा आहे तो कोणत्या शहरामध्ये आयोजित केला होता तर शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली भारताची कॅपिटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुसा कृषी विज्ञान मेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता समजल्या सर्व गोष्टी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते लक्षात येतं मी जे काय सांगतोय ते ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतासह कोणत्या देशाने डस्टलिक दोन हजार तेवीस या व्यायामाचे आयोजन केलेले आहे किर्गिस्तान उजबेकिस्तान फ्रान्स की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा Ahe! Hey.